हरि ओम श्रीराम बोलणे. मी उषा विराज एक राजेवाडी उपासना केंद्र. मी प्रायमरी टीचर आहे. माझ्याकडं मी बापूंच्या या क्षेत्रामध्ये 2014 साली आले. बापूंचे अनुभव मला भरपूर रोजच येत असतात. आम्ही एकत्र कुटुंब आहे. आमच्यामध्ये खूप म्हणजे नोकरी आहे, पुन्हा बाकीचं घरातलं सगळं सांभाळावं लागतं मला. आणि 2020 साली मला जो अनुभव आलेला आहे, खूप मोठा अनुभव, आणि माझ्या दृष्टीनं बापूंनी माझ्यावरचं संकट कसं निवारण केलं हे मी सांगणार आहे. 2019 डिसेंबर 2019 बापूंचं मुंबईचे पूर्ण हे करून उत्सव करून आम्ही घरी परतलो. रात्रीच निघालो मुंबईहून आणि पहाटे 9:30 वाजता पोचलो. 9:30 वाजता पोचल्यानंतर जेवण वगैरे झाले, आंघोळ झाल्यानंतर माझे सासरे गावी असतात. 84 वर्षाचे सासरे होते. मिस्टर माझे बोलले की जाऊन त्यांना दवाखान्यात प्रत्येक वेळा आणावं लागतं. एक दिवसाला आणावं लागत होतं. तर मिस्टर मला न सांगताच गेले आणि त्यांना घेऊन येऊन दवाखान्यात दाखवलं. डॉक्टर म्हणले ठीक आहे, त्यांना काय व्यायाम वगैरे सांगू नका, वय झाले, शुगर भरपूर आहे, बीपी पण आहे, पण काय खातं ते खाऊ देत आणि त्यांना जबरदस्ती तुम्ही करू नका कुठल्याही प्रकारची. आणि सांगितलं डॉक्टरनी, त्यांना गाडीत बसवलं. त्यांना एक हातात आम्ही काठी दिलेली होती, गाडीत बसवलं मिस्टरांनी. कुणालाही घरी सांगितले नाही की मी त्यांना दवाखान्यात घेऊन येतोय म्हणून. आणि आम्ही रात्रभर प्रवास झाला म्हटल्यानंतर सर्वजण झोपी गेलो. दुपारी झोपलो आम्ही 12:00 दरम्यान आणि त्यांना दाखवून 1:30-2:00 दरम्यान पुन्हा गावी सोडायला जात असताना 1 जानेवारी 2020 भरपूर वाहनं होती रस्त्यावर. काय झालं कुणाच ठोक, त्यांच्या डोळ्यावर झापड आली की सासऱ्यांची काठी लागली स्टेरिंगला. आणि जी गाडी डाव्या सोडून साईडनं जाणारी फोर व्हीलर उजव्या साईडला गेली आणि उजव्या साईडला अशी गेली की एकही गाडी त्यांना ठोकरली नाही किंवा काही झालं नाही, जाऊन एका झाडाला ठोकरली. खरं सांगायचं म्हणजे बापू आमच्या गाडीमध्ये आम्ही पहिल्याच दिवशी गाडी नवीन आणली त्यावेळेला बापूंचा फोटो लावलेला आहे आणि त्यांच्यावरती सोपवलेलं आहे. त्यांना नमस्कार करूनच आम्ही गाडीत नेहमी बसतो. आणि एवढं मोठं संकट आलेलं होतं, त्यांनी बेट लावलेलं नसल्यामुळं बलून किंवा एअरबॅग उघडले नाही, पण एवढं असून सुद्धा दोघांना काहीही लागलेलं नाही. झाडावर जाऊन गाडी थडकली, गाडीचं खूप मोठं नुकसान झालं. आणि 6:00 पर्यंतला आम्हाला काहीच माहीत नाही. आजूबाजूची जाणाऱ्यांनी सगळ्यांनी गाडी बघितली आणि गावात कळलं. आणि ज्यावेळी 6:00 कळलं, अक्षरशः गाडी बघितली मी, पायाखालची जमीन माझ्या हादरली. कारण गाडीची इतकी वाईट अवस्था होती की त्यामध्ये बसणाऱ्या दोघांना किती लागला असेल याचा आम्ही विचारच करू शकत नव्हतो. आणि त्याच अवस्थेत दिरांना वगैरे घेऊन आम्ही मुलांना पत्न्याला घेऊन मी दवाखान्यात गेले तर दोघंही ठणठणीत बोलत होती. सासऱ्यांना म्हटलं की ती अजून दवाखान्यात तुम्हाला करायचं, मी जरा चेष्टेतच म्हटले. कारण सासरे म्हणजे वडिलांसारखे होते आणि खूप त्यांचं पण माझ्यावर प्रेम होतं आणि मी पण त्यांचं खूप करायचे. आणि मिस्टरना म्हटलं की कुठं लागले का, त्या दोघांना चेक केलं आम्ही, त्यांना कुठेही लागलेलं नव्हतं, फक्त सासऱ्यांना नाकाला लागलेलं होतं, थोडंसं रक्त आलेलं होतं, ते डॉक्टरने थांबवलेलं होतं. पूर्ण त्यांची बॉडी चेकअप केली आम्ही, MRI वगैरे केले, कारण वयस्क होते म्हणून. काहीही डॉक्टरना कुठेही दोष दिसला नाही, तरीसुद्धा आमचे मिस्टर म्हटले 2 दिवस आम्ही दवाखान्यात तुमच्या ठेवणार, कारण घरी नेऊन काय करायचं, काहीतरी वाटलं वयस्क होते म्हटल्यानंतर. दवाखान्यात 2 दिवस ठेवलं, त्यांचं सगळं स्कॅनिंग सगळं झाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की 2 दिवसानंतर तुम्ही घरी घेऊन जा. घरी घेऊन जाऊन त्यांनी एकच अपेक्षा माझ्याकडून केली की मला फक्त माझ्या हातचं जेवण पाहिजे. म्हणून नोकरीवरून आल्यानंतर रात्री 8 वाजता मी डबा दिला. डबा दिल्यानंतर त्या खाल्ला व्यवस्थित, पुन्हा मग कसं त्यांना उलटी झाली, ICU ॲडमिट केलं. आणि नंतर कळलं डॉक्टरांच्याकडून की 6 महिन्यापासूनच त्यांची फुफ्फुसं काम देत नव्हती. ऑक्सिजनमध्ये ठेवलं, भरपूर प्रयत्न केले. मी बापूंना म्हणायची, वडील माझे गेलेत, मला हा 1,000 बापू द्या तुम्ही. बापूनेसुद्धा भरपूर केलेलं होतं आमच्यासाठी. आणि शेवटी मग 8 दिवसांत ते वारले. पण एक धीर की मिस्टरांना असं वाटायचं की माझ्यामुळं, आम्ही ज्यावेळेस दवाखान्यात गेलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की बापूने तुम्हाला वाचवलं, पण त्यांचं एकच होतं की मला वाचवलं, पण माझ्या वडिलांना का लागलं नाकाला. एवढं मोठं आलेलं संकट बापूने छोट्या ह्याच्यावर निभारलेलं होतं. आणि त्यांना जवळ 1 महिना गेला सांभाळण्यात आम्हाला, की जे काय आहे त्यांचं आयुष्य तेवढं होतं. कारण आम्ही जवळजवळ 7 वेळा आमच्या सासऱ्यांना वाचवलेलं होतं, प्रत्येक ह्याच्यातनं अटॅक असेल, ॲक्सिडेंट असेल, किंवा त्यांचे ऑपरेशन्स वगैरे केलेले होते. आणि तेवढं त्यांचं आयुष्य असेल इतकं समजावून सांगण्यात आणि त्यांना गेलं तर अजूनही विसरू शकत नाही, कोणीच विसरू शकत नाही आम्ही. पण एवढा मोठा अनुभव सांगायचं म्हणजे मला की हे जे हा जो ॲक्सिडेंट आहे, गाडी जे नुकसान किंवा गाडी ज्या पद्धतीनं चेपलेली होती त्यामुळं एखाद्याचा खरंच जीव गेला जाऊ शकला असता त्याच्यामध्ये. पण माझा बापू तिथं उभारलेला होता ना गाडी हे करायसाठी,
असा हा माझा बापू माझ्यावर खूप त्यांचा अजूनही माझा छोटे मोठे अनुभव येतात, विश्वास आहे बापूंच्यावर, विश्वास आहे. चला बापू म्हटलं की माझ्यावर बापू येतात हे मला 100% माहिती आहे. येणारी संकटं खूप होती पण हे एवढं मोठं संकट माझ्या बापूनं निभावलं आणि आज माझे सासरे हयात नाहीत, वाईट वाटतंच त्यांचं, पण आज माझे मिस्टर माझ्या बरोबर अजूनही आहेत. गेली 2 वर्ष आता आम्ही अजूनही त्यांची आठवण करतो, पण हे सगळं शक्य झालं ते फक्त बापूंच्यामुळेच. अंबज्ञान.